बुलंद तो ज्याच्या प्रत्येक वाक्याबरोबर लोकांच्या मनाच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उठतात, त्याच्या प्रत्येक शब्दांबरोबर या भाजपच्या सरकारच्या मातीमोल होण्यासारख्या परिस्थिती होतात. असे आपले खासदार संजय सिंग यांना दुपारी 4:30 अटक झाली. ही जितकी गोष्ट जी आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे, जी घटना झालेली आहे, त्या घटनेचा करावा तितका निषेध हा कमीच पडेल असं मला वाटतंय. लोकशाहीमध्ये अजून किती तुम्ही गळा आवरणार आहात, अजून त्या सत्याला किती दिवस तुम्ही दाबून ठेवणार आहात, त्याचा सामना करण्यासाठी पळून जाण्यापेक्षा ईडी आणि सीबीआयचा वापर करणार आहात अशा पद्धतीचा मनामध्ये संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करणारा हा जो काही दुपारी 4:30 घडलेला प्रसंग आहे, अतिशय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वेदनादायक प्रसंग आहे. काय चूक आहे संजय सिंगांची? ते मोदींच्या विरोधात बोलतात म्हणून, ते प्रधानमंत्र्यांच्या विरोधात बोलतात म्हणून, ते अदानी अंबानी आणि मोदींचं कनेक्शन कशा पद्धतीचं ही भूमिका लोकांच्या समोर सांगतात म्हणून काय चूक काय आहे? याच्यामध्ये चूक काही नाही, पण याच्यामध्ये सरकारच भित्र आहे. मोदी सरकारच भित्र असल्यामुळं कसंही करून पुढच्या व्यक्तीचा आवाज दाबायचा, ही एक कलमी कार्यक्रम मीडिया आणि सीबीआयच्या माध्यमातून राबवायचं जे काय चालू आहे सरकारचं, मला खात्री आहे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये भारतातली लोक, सुसंस्कृत लोक ज्यांना समजते ईडीचं काय काम आहे, सीबीआयचं काय काम आहे, तसा कोणत्याही पद्धतीचा प्रकार ते खपवून घेणार नाही त्याची मला खात्री आहे मित्रांनो. एक साधी जरी माती झाली तरी आपण थरकाप होतो, आपण आपल्या वकिलाकडे जातो, आपण आपल्या शिकलेल्या मित्राकडे जातो, ही नोटीस काय पण याच्यात तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे सांग, याच्यात मग सोडवणूक कशी आहे ती सांग. व अशा पद्धतीची एखादी छोटीशी ऑफिसमधली नोटीस सुद्धा आपल्याला समजा भीती उत्पन्न करत असेल, तर संजय सिंगने याच्या आधी ईडीला एक नोटीस पाठवली होती, पण संजय सिंग ते संजय सिंगच, त्यांनी ईडीला उच्च उत्तर पाठवलं आणि नोटीसचा जवाब ईडचा जवाब पत्थरशा अशा पद्धतीने संजय सिंगना दिला. लक्षात घ्या मित्रांनो, तिचा प्रयत्नच मोदी सरकारच्या या पोपटांकडनं, या बावळ्यांकडनं, ज्याला आपण पपेट म्हणतो, ईडी आणि सीबीआयकडनं झाला. मला सांगायचं आहे, जाहीरपणे सांगायचं आहे, की संजय सिंग सारखी व्यक्तिमत्व जे स्वतःला सातत्यानं लोकांच्या समोर प्रेझेंट करत असताना सांगतोय की आम्ही बेगुन्हा आहे, आतापर्यंत ईडीच्या माध्यमातून किमान 600 ते 700 रेड पडल्या, आमचे मनीष सिसोदिया ईडीआयच्या आणि सीबीआयच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत, जेलमध्ये त्यांना टाकलेला आहे, या सगळ्यांवरच्या ज्या रेड झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा एकही रुपया मिळाले नाही, एक कागदाचा चितोरा सुद्धा मिळाले नाही. आणि आम्हाला खात्री आहे संजय सिंग यांच्या घरामध्ये तुम्ही रेड टाका, संजय सिंग यांच्या घरामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये रेड टाका, आम्हाला खात्री आहे एक रुपया सुद्धा नव्हे एक चितोरा सुद्धा मिळणार रे, त्याची आम्हाला खात्री आहे. म्हणून या बुलढाण्यातल्या गांधी भवन मधून मला आवाहन करायचं आहे, आज आपली यात्रा ज्या गांधीजींच्या जन्मदिवशी जयंती दिवशी सुरू केली आपण, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण हे मोदी सरकारला, ईडी आणि सीबीआयच्या सरकारला मला जाहीरपणे सांगायचं आहे, अरे एक संजय सिंगाने हात टाकाल तुम्ही, उद्या सकाळी हजारो संजय सिंग रस्त्यावर तुम्हाला दिसतील, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मला सरकारला जाहीरपणे सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं भगतसिंगनं बलिदान देण्यासाठी मागे पुढे बघितलं नव्हतं, या देशावर सर्वस्व त्यांनी वृक्षावर केलं होतं, त्याच पद्धतीनं उद्या शेकडो संजय सिंग, उद्या शेकडो भगतसिंगांचे चाहते, उद्या शेकडो संजय सिंगांचे चाहते या रस्त्यावर ईडी आणि सीबीआयच्या विरोधात न जुमानता त्यांच्यावर ताशेरे ओढवत त्यांच्या विरोधात तीव्र निदर्शन करत उद्या संपूर्ण भारतभर तुम्हाला दिसतील, आणि तुमच्या जेलची जागा कमी पडेल, पण संजय सिंगचे चेले कमी पडणार नाही असं आम्हाला या बुलढाण्याच्या गांधी भवन मधनं सांगायचं आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, बाबासाहेबांनी लोकशाही दिली त्याचा तुम्ही गैरफायदा घ्याल? नाही चालू देणार आम्ही. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे, ही जी काही यात्रा आहे आपली, ही यात्रा ज्या माणसाने अहिंसेच्या माध्यमातून या इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये सशस्त्र लढा उभा केला होता,
असे महात्मा गांधी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू झालेली यात्रा आणि आज सेवाग्रामच्या माध्यमातून 1934 साली जसं सेवाग्राम स्थापन झालं आणि संपूर्ण भारताचं इंग्रज सरकारच्या विरोधातलं चळवळीचं केंद्र बनलं. 1942 ला चले जाव सरकारची घोषणा सुद्धा महात्मा गांधींनी इथूनच दिली. त्याच पद्धतीने या झाडू यात्रेच्या माध्यमात मला सांगायचं आहे, मोदी सरकार चले जाव झाले तुमचे दिवस भरले. दोन टन तुम्ही बघितल्या, तिसरी टन इंडियाच्या आघाडीच्या माध्यमात आम्ही तुम्हाला बघू देणार नाही. तुम्ही ईडीआय वापरा, अन्यथा सीबीआय वापरा, पण आमचा जो काही प्रामाणिकपणा आहे, आमची जी काही नैतिकता आहे, तिला तुम्ही हरवू शकणार नाही अशी भूमिका आम्हाला या झाडू यात्रेच्या माध्यमातून स्पष्ट करायचे. मित्रांनो, आपल्याला दिल्ली मधलं मॉडेल माहित आहे. मगाशी आपल्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की दिल्लीमध्ये शिक्षण व्यवस्था कशी आहे, दिल्लीमध्ये आरोग्य व्यवस्था कशी आहे, दिल्लीमध्ये वाहतूक व्यवस्था कशी आहे, मग बुलढाण्यामध्ये का मिळू शकत नाही. बुलढाण्यामध्ये सुद्धा लोकांनी निवडून दिलेलंच सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, दिल्लीमध्ये सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. दिल्लीमध्ये सरकार जर आपल्याला शिक्षण व्यवस्था फ्री देत असेल, आपल्याला आरोग्य व्यवस्था फ्री देत असेल, तर मग इथं आम्हाला का मिळत नाही हा प्रश्न विचारण्यासाठी ही झाडू यात्रा आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने आपल्या अजेंड्यामध्ये म्हटलं होतं की माझ्या रयतेच्या भाजीच्या देताना सुद्धा हात लागता कामाने, त्याच पद्धतीनं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जो काही स्वराज्याच्या अजेंडा दिल्लीमध्ये रोवला गेला, तो स्वराज्याचा अजेंडा दिल्लीमध्ये सांगितला गेला, त्या अजेंड्यावर तिथल्या लोकांनी ते सरकार निवडून दिलं. आम्ही सुद्धा विश्वास ठेवून बघितला. 2019 दरम्यान ज्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना सुद्धा लढत होती. या शिवसेनेने एक अजेंडा डिक्लेअर केलेला, काय अजेंडा होता, 300 युनिट जर तुम्ही लाईट बिल वापरलं तर त्याच्यामध्ये 30% आम्ही सवलत देणार, म्हणजे 100 युनिट आम्ही फ्री देणार. शिवसेनेचं ओरिजिनल सरकार गेलं, डुप्लिकेट सरकार आलं, डुप्लिकेट सरकार गेलं, पुन्हा ओरिजिनल सरकार आलं, पण आजपर्यंत आपल्याला 100 युनिट लाईट काय फ्री मिळाली, मिळाली का तुम्हाला मित्रांनो सांगा मला. जर एक सरकार वायदा करतं की आम्ही 100 युनिट लाईट आम्ही तुम्हाला फ्री देऊ आणि दिल्लीमध्ये 7 वर्षापासून जर 200 युनिट आपल्याला लाईट जर फ्री मिळत असेल तर तुम्हाला अडचण काय. तर ज्यावेळी आपण सरकारला विचारतो की बाबा असं का, असं कशासाठी, 2 दिवसापूर्वीच घटना काही आपल्या डोळ्यासमोर आली असेल मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे. या सगळ्यांचं सारच एक आहे, नांदेडमध्ये जवळपास 30 ते 35 लोकांचा मृत्यू झाला. कुठे झाला, सरकारी हॉस्पिटलमध्ये. माणूस जीव वाचवायला हॉस्पिटलमध्ये जातो का जीव घालवायला हॉस्पिटलमध्ये जातो, हा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. आणि सरकारी हॉस्पिटलच्या सुविधा जर चांगल्या असतील तर आमच्या माणसांचे जीव वाचले असतील. सरकारी हॉस्पिटलच्या सुविधा उपचार चांगले असतील तर आमच्या माणसांचे जीव वाचले असते. दिल्लीमध्ये 25-25 लाखापर्यंतची औषधं, 25-25 लाखापर्यंतचे ट्रीटमेंट जर फ्री मिळत असतील आणि इथलं सरकार निर्लज्जपणे सांगत असेल, या ज्यावेळी 30-35 मृत्यू पडलेल्या लोकांच्यावर चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आणि त्यावेळी त्या डीननं काय सांगितलं, आम्हाला औषधं घ्यायला पैसे नाही. आरोग्यमंत्री काय सांगतात, आम्हाला नोकर भरती करायला पैसे नाही. अरे तुमचे पैसे गेले कुठं, तुमचे पैसे गेले अदानीकडं, तुमचे पैसे गेले अदानीकडं. आणि हे अदानी आणि अंबानीने घेतलेले पैसे, हा जो काही मोठा घोटाळा आहे, हा मोठा घोटाळा सातत्यानं संजय सिंग लोकांच्या समोर आणत होते. सातत्यानं ते सांगत होते की जर आज वरती बघितलं, आकाशात बघितलं तर विमान कुणाचं, अदानीचं. जर जमिनीवर बघितलं तर इंडस्ट्री कुणाची, अदानीची. जर आपण पातळात बघितलं, जर आपण खोलीत बघितलं तर मायनिंग कोणाचं, अदानीचं. अरे मग अदानीचं जहाज, अदानीचं विमान, अदानीची इंडस्ट्री, अदानीच्या मायनिंग, तर सगळं अदानीचं असेल तर प्रधानमंत्री सुद्धा अदानीचाच आहे. हा जो नारा पुण्यातनं त्यांनी दिला होता, याचं उत्तर काढण्यासाठी या तथाकथित घोटाळ्यामध्ये संजय सिंगना त्यांनी अटक केली. पण त्यांना माहीत नाही, आम आदमी पार्टीचे शिलेदार
आम आदमी पार्टीचे मावळे जे शिवरायांच्या स्वराज्यातले मावळे होते ते आजही विचारधारा तेवत ठेवून जिवंत आहेत आपल्या समोर आहेत. आणि हेच मावळे उद्या या सरकारला छाजीडोकमध्ये सांगतील हे सरकार चले जाओ, भ्रष्टाचारी सरकार चले जाओ, बेरोजगार वाढवणारं सरकार चले जाओ. आणि या चले जाऊचा नारा आज आपण या महात्मा गांधींच्या जयंती निमित्तानं 2 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत जो सातत्यानं विदर्भामध्ये पिंजून पिंजून काढून विदर्भाच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचून आपण जो काही झाडू यात्रेचा संदेश देणार आहे, मित्रांनो येणारा काळ अतिशय संघर्षाचा असेल. आमचे मनीष सिसोदिया, आमचे सत्येंद्र जैन, पाठोपाठ संजय सिंग ही आघाडीची फळी आज आपल्याला बीजेपी सरकार, केंद्र सरकार, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून आपल्याला जेलमध्ये घालताना दिसते. तो संघर्ष आपल्याला टिकवायचा आहे मित्रांनो, त्या संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत मित्रांनो. आणि तो संघर्ष जर आपण टिकवला नाही तर उद्याच्या भविष्य काळामध्ये मात्र आपल्याला त्रास होईल. म्हणून या संघर्ष यात्रेमध्ये, या झाडू यात्रेमध्ये, या वैचारिक संघर्षामध्ये, या हुकुमशाहीच्या सरकारच्या विरोधामध्ये आपण या झाडू यात्रेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे हात बळकट करा, अरविंद केजरीवालांचे हात बळकट करा, संजय सिंगांचे हात बळकट करा, अशा पद्धतीची एक विनंती मी तुम्हाला या विचारपीठावर करतो आणि थांबतो. जय हिंद.